सोलापूर जवळच्या बाळे येथे शेत जमिनीची शासकीय मोजणी करण्यास हरकत घेऊन दोघा शेतकरी बंधूवर लोखंडी पाईपने प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात एकाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. या प्रकरणी 10 ते 11 जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुरुषोत्तम उर्फ कंडू दिगंबर बन्ने वय वर्ष 40 राहणार पत्र्याची तालीम उत्तर कसबा सोलापूर असे खून झालेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे. त्यांचे बंधू देवीदास बन्ने वय वर्ष 42 हे सुद्धा या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहे. या संदर्भात जखमी देवीदास बन्ने यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार शांतप्पा आडगे, सागर आडगे आणि बाळू आडगे राहणार देगाव सोलापूर यांच्यासह त्यांच्या 7 ते 8 साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.